सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय घराणे असलेले मोहिते पाटील यांच्या घराण्यातील रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन पक्ष का सोडला यावर त्यांच्या कार्यकर्त्यातून खरोखरच तुम्ही विजयदादांचे चिरंजीव शोभलात, कारण जी मांडणी तुम्ही आजच्या पक्षप्रवेशावेळी केली आहे ना, त्याला तोडच नाही. दादा संयमीपणाने माणूस भले पदाने मोठा होत नसेल पण सर्वसामान्यांच्या मनावर मात्र अधिराज्य करतो हे मात्र खरे आहे. तेच तुम्ही आज कृतीतून दाखवून दिलंय. कुणावरही टीका नाही, टिप्पणी नाही, कोणाला बोल लावले नाही, जिव्हारी लागेल अशी भाषा नाही, टोलाची शब्दरचना नाही, कितीही उंचीवर नेऊन ठेवणारे भाषण आपण केलं. दादासाहेब खरं तर कोणी दुसरं असतं ना, तर किमान 20-25 शिव्या घातल्या असत्या. पक्षाला पण ज्यांनी अन्याय केले त्यांच्यावर एक भ्र शब्दही न काढता आणि मुलाखतीमध्ये पुन्हा म्हणालात, कुणाला शिव्या घालून मोठं होता येत नाही, तेथेच तुम्ही खऱ्या अर्थाने विचाराने संस्काराने किती मोठे आहात हे दाखवून दिलं. माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे संस्कार फुलवण्यासाठी कारखाना उभा करण्याचा म्हणून सहकार महर्षी पक्ष सोडला, जिल्हा एकसंघ राहावा म्हणून मोठे दादांनी पक्ष सोडला व कृष्ण भीमा स्थिरीकरण योजना जी किमान लाखो लोकांची जीवनमान सुखी करतीये त्यासाठी व पक्षातून होणाऱ्या घुसमटीसाठी पक्ष सोडतोय ही मागणी दादासाहेब संस्कार असल्याशिवाय शक्य नाही होत. मुळातच तुमचं राजबंड व्यक्तिमत्व आज या भाषणात अधिकच खुलून आलंय. प्रतिनिधी सचिन रणदिवे, महाराष्ट्र न्यूज, माळशिरस. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.